सध्या आपण पाहतोय की उन्हाळा चालू आहे आणि प्रत्येकाचा फोकस असतो की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे लाईट बिल येईल ते कसं कमी करू शकतं. मग हा प्रश्न फक्त आजच सॉल्व्ह करून चालेल का? तर नाही आहे. याच्यासाठी आपल्याला असं काहीतरी फ्युचरिस्टिक सोल्युशन पाहिजे की ज्याच्यामुळे आपले लाईट बिल्स कमी होणार आहेत. आता काही लोकांचा प्रश्न असेल की नाही आम्हाला लाईट बिलाचं काही घेणे देणं नाही आहे, आम्हाला पोर्टफोलिओबाबत सांगा. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं लाईट बिल कमी होणार आहे म्हणजे अशी काही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आहे आणि कदाचित त्या टेक्नॉलॉजीवर काही कंपन्या काम करतात, त्या आपला पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये आणू शकतात. म्हणजे लक्षात ठेवा, आता आपण चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये की सोलर सेक्टरचे काही मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत का, काय अशा कंपन्या आहेत का की आपण पाहतोय सध्या की गव्हर्नमेंट रिन्युएबल एनर्जीवर मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करते आणि हा जर फोकस चालू आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी कंपन्यांना याचं डायरेक्टली इनडायरेक्टली बेनिफिट होणार आहे. आणि यांना जर बेनिफिट होतोय तर आपण पण ह्या बेनिफिटचा फायदा करून घेऊ शकतो. जरा डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे याच्यामध्ये, जसं ग्रीन हायड्रोजन बाबत मी तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती दिली होती आणि तुम्ही खरोखर अजून पाहिलं नसेल कार्डवर क्लिक करा आणि ग्रीन हायड्रोजनचा व्हिडिओ पाहून घ्या, कारण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप छान माहिती तुम्हाला त्याच्यामधून मिळणार आहे, याची 1000% मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज आपण पाहूया ह्या सोलर सेक्टर बाबत काय आहे, सोलर सेक्टर काय अपॉर्च्युनिटी आहेत आणि कुठले असे काही स्टॉक्स आहेत, कंपन्या आहेत ज्यांच्याकडे आपल्याला फोकस ठेवायचा. आता कुठल्याही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, पण तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न करेन. तर चला सुरुवात करूया. मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. पुढे जाणारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत तर असे चांगले व्हिडिओ तुमच्या समोर येणार नाहीत आणि तुम्ही अशा नॉलेजेबल व्हिडिओला मिस कराल. मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवा, सोलर एनर्जीचं थोडक्यात मी माहिती देतो तुम्हाला की याच्यामध्ये जर पाहिला गेला असेल की सध्याच्या कंडिशनला ड्यू टू लिमिटेड स्टॉक्स ऑफ क्रूड ग्लोब नीड्स टू फाइंड अदर रिसोर्सेस लाईक एनर्जी नीड्स. लक्षात ठेवा, क्रूड ऑइल असेल किंवा बाकीचे जे काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामधून एनर्जी क्रिएट केली जाते त्याच्यामध्ये ते लिमिटेड सोर्स आहेत. ओके, पण जी काही सोलर एनर्जी तिला कुठलंही लिमिटेशन्स नाही आहे, बरोबर. रिन्युएबल एनर्जी हॅज ऑल्सो बीन वे टू टॅकल दिस सिच्युएशन. म्हणजे ज्याही गोष्ट लिमिटेड आहेत त्यांच्यावर जर मात करायची तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट असतील रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, त्यातलाच हा आपला सोलरचा सोर्स आहे. रिन्युएबल एनर्जी कम्स फ्रॉम अनलिमिटेड नॅचरल रिसोर्सेस सच ॲज सन, टाइड्स अँड विंड. या तीन गोष्टीमधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ही एनर्जी मिळत असते. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, रिन्युएबल एनर्जी कॅन बी यूज टू इलेक्ट्रिसिटी जनरेशन, स्पेस अँड वॉटर हिटिंग अँड कूलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सोलर एनर्जीचा वापर करता येतो. आपण बघतो की आपण पाहतो की ह्याच्यामध्ये स्पेसमध्ये स्टेशन्स बनवलेले असतात ॲस्ट्रॉनॉटसाठी, त्याच्यावर एनर्जी कुठून येते, फक्त आणि फक्त सोलर जेणेकडून एनर्जी याच्यामध्ये असते. आणि लक्षात ठेवा किती महत्त्वाची एनर्जी आहे की जी आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये वापरता येणार याच्यामध्ये. ओके, इंडिया ओव्हरटूक जपान अँड बिकम थर्ड लार्जेस्ट सोलर पॉवर जनरेशन इन ग्लोब. आपण जपान जे होतं त्याला आपण काय केलेलं, ओव्हरटेक केलेलं आणि जगामधली 3 नंबरची कंट्री बनतोय. आणि मग आमचं पण लक्ष गेलं, जर आपण 3 नंबरला आहे तर 1 नंबरला जायला काय जास्त मोठा वेळ लागणार नाही. आणि ते 1 नंबरला जास्तपर्यंत काही चांगले स्टॉक जर तुम्हाला समजले तर तुम्ही पण त्याच्यामध्ये मालामाल होऊ शकता येणाऱ्या दिवसामध्ये. ओके, तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बघूया की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोलर एनर्जी इन रिन्युएबल एनर्जी. ओके, रिन्युएबल एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये सोलरचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यावर थोडक्यामध्ये चर्चा करूया. तर 2012 साली सोलर एनर्जीचं जागतिक कॉन्ट्रीब्युशन फक्त 4% होतं, ते 2030 साली टोटल एनर्जीच्या 50% झालेले. मित्रांनो म्हणजे जवळपास 4% पासून 50% वाढ झालेली आहे. आणि आपल्या देशाचा जर आपण आता इथे विचार करायला गेलं तर इंडियाचं 2012 साली कॉन्ट्रीब्युशन होतं फक्त 0.5%, जे आत्ताच 2023 मध्ये 16% गेलेले. आणि मित्रांनो आत्ताच कितीतरी कंपन्या अगदी आकाशाच्या भावाला त्यांचे रेट गेलेले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा 40-50% जाईल तर तेव्हा तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणून सगळा व्हिडिओ बघा, कुठे मिस करू नका, कारण इन डिटेल माहिती मी तुम्हाला याच्यामधून देतोय. ओके, आता मित्रांनो आपण जर पाहायला गेलं याच्यामध्ये सगळ्यात, तर गोल्स अँड रोड अहेड काय आपल्यासाठी, साहजिक आहे गव्हर्नमेंट आपल्याला जसं टार्गेट आहे तसं गव्हर्नमेंटचं पण काहीतरी याच्यामध्ये टार्गेट असेल आणि त्यांनी काय गोल सेट केलेत का याच्यामध्ये, त्याच्यावर थोडक्यामध्ये आपण इथे चर्चा करूया. तर पहिली गोष्ट काय, इंडियामध्ये अपॉर्च्युनिटी इन इंडिया, आपल्या भारत देशाचा आपण मोस्टली विचार करूया की जिथे कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत. जसं आपण ग्रीन हायड्रोजनच्या अपॉर्च्युनिटी पाहिल्या त्याच्याच प्रमाणे ह्या सोलरमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी, कारण खूप
जगा म्हणजे देशामध्ये आपण जे पाहतो पूर्ण वर्ष याच्यामध्ये खूप वेळ आपल्याला सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो. ओके, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण जर पाहायला गेले अबंडंट सनशाईन भारतामध्ये जर पाहायला गेलं 365 दिवसांपैकी 300 दिवस आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये सनशाईन उपलब्ध याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्यात बेनिफिट आहे आपल्या देशाला. ओके, याच्यामध्ये जर पाहायला गेलं दुसरी गोष्ट मॅचिंग पीक डिमांड, इंडियाज पीक पॉवर डिमांड काय याच्यामध्ये कन्सिल्स विथ पीक ऑफ सनशाईन हावर्स, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वेळेनुसार तो उपलब्ध आहे त्याच्यामध्ये, आणि डायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट टू द एनर्जी नीड्स, म्हणजे आपल्या दिवसा आपण जर पाहायला गेलं पूर्ण जगाचा विचार करायला गेलं म्हणजे पूर्व गोलार्ध असेल उत्तर गोलार्ध आपण ज्याला म्हणतो तिथे ऍक्च्युली पूर्ण दिवस सूर्यप्रकाश नसतो पण आपल्याकडे पूर्ण दिवस पूर्ण वेळ राहतो. ओके, तर त्याचा आपल्याला याच्यामध्ये बेनिफिट असतो याच्यामध्ये पीक डिमांडला. लार्ज लँडमास, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी उपलब्ध आहेत, कारण सगळ्यात मेन इम्पॅक्ट काय असतो की सोलर एनर्जी जर वापरायची तर मोठ्या प्रमाणामध्ये पॅनल लावावे लागतात ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये जमीन पण लागते जर मोठे मोठे स्टेशन उभे करायचे असतील. आता गव्हर्नमेंट बघा प्रत्येकाच्या घरावर लावायला पण इनिशिएटिव्ह घेते जेणेकरून तुमची एनर्जी काही प्रमाणामध्ये तुम्ही तिथली तिथेच तयार करा, तुम्हीच वापरा आणि तुमचं लाईट बिल त्याच्यामुळे डायरेक्टली कमी होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये लार्ज लँडमास आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्नमेंट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करते, वेगवेगळे स्कीम आणते, बरोबर आहे ना, प्रमोट करते ह्या प्रोजेक्टसाठी. ह्या चार महत्वाच्या गोष्टी आहेत की जे गव्हर्नमेंट टार्गेट करते, ज्यांचं काही गोल सेट केले त्याच्यामध्ये, आणि डायरेक्टली बेनिफिट आपण कसा घेऊ शकतो याच्यामध्ये आपण बघणार आहे. ओके, तर गव्हर्नमेंटचं गोल जर आपण पाहायला गेलं तर 500 गिगावॅट पॉवर जनरेशन 2030 पर्यंत करायची, म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे, बरोबर. मग याच्यामध्ये डायरेक्ट प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्यातील त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणारे म्हणजे पॅनल प्रोव्हाइड करणारे किंवा जे जे घटक प्रोव्हाइड करतील त्या कंपन्यांना पण बेनिफिट होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये 50% इलेक्ट्रिसिटी 2030 पर्यंत गव्हर्नमेंटला सोलर एनर्जीपासून क्रिएट करायची, म्हणजे विचार करा गव्हर्नमेंट किती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर फोकस करते किंवा याला स्कोप देईल. ओके, आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये झिरो नेट इमिशन बाय 2070. ओके, 2070 पर्यंत आपल्याला जे काही कार्बन इमिशन होतं ते कमी करायचं, कारण एनर्जी बऱ्याच ठिकाणी कोळसा असेल किंवा क्रूड असेल हे वापरलं जातं ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इमिशन होतं. जर सोलर एनर्जीचा डायरेक्ट वापर सुरू केला तर हे ॲटोमॅटिकली कमी होईल आणि आपल्याला जे काही ॲडिशनल चार्ज लावतात बाकीच्या कंट्री मोठमोठ्या ते कमी होतील, आपला तिथून पण बेनिफिट होणार याच्यामध्ये. ओके, आता हे सगळं आपण केलं, बरोबर आहे ना, चांगलं आहे, पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम पण असतात. मग आम्ही काय केलं, हे जे काही सोलर एनर्जी आहे, सोलर सेक्टर आहे, ह्याचं आम्ही काही शॉर्ट अनालिसिस केलं की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या स्ट्रेंथ कळतील, विकनेस कळतील, अपॉर्च्युनिटी काय आहेत आणि ह्या सेक्टरला थ्रेट्स काय हे पण मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, तर याच्यावर पण थोडक्यात लक्ष द्या. याच्यामध्ये लक्षात ठेवा स्ट्रेंथ्स काय आहेत याच्यामध्ये. पहिली गोष्ट याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी अँड लिमिटलेस, याच्यामध्ये आपल्याला रिन्युएबल एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आणि याला कुठलेही लिमिटेशन्स नाही आहेत. ओके, दुसरी गोष्ट लो ऑपरेटिंग कॉस्ट आहे याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट काय असते जी ह्याच्यामध्ये जी सोलर एनर्जी वापरायला लागते ह्याला ऑपरेटिंग कॉस्ट काही खूप लागत नाही, एकदा पॅनल सेट केले की काम झालं. त्याच्यानंतर ना वर्सटाईल यूज, आपण वेगवेगळ्या प्रकारासाठी याचा वापर करू शकतो. आपण पाहिलं की अगदी धरणांमध्ये पण बऱ्याच ठिकाणी पुन्हा वॉटर वर नेऊन टाकलं जातं तर तिथे मोस्टली हे सोलर एनर्जीचाच वापर केला जातो बऱ्याच ठिकाणी. ग्रीन हायड्रोजनमध्ये पण याचा वापर केला जातो, म्हणजे सगळ्यात चांगले याच्यामध्ये स्ट्रेंथ्स आहेत. पुढची गोष्ट याच्यामध्ये विकनेस काय काय आहेत, तर महत्त्वाची गोष्ट आहे वेदर डिपेंडन्सी, थोडं हवामानावर डिपेंड राहावं लागतं. जेव्हा हवामान खराब असेल तेव्हा मोस्टली हे काम करणार नाही आहे किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात. मेजर लँड यूज आहे, याच्यासाठी बऱ्याच वेळेला काय होते मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचा वापर केला जातो किंवा गरज लागते याच्यामध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते हे सगळं केलं एनर्जी स्टोअर झाली पण एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये स्टोअर करता येत नाही, हे सगळ्यात मोठं आत्तापर्यंतचा ड्रॉबॅक आहे आणि हे तेवढं मोठं लिमिटेशन्स त्याच्यामध्ये आलेलं आहे. ओके, आता आपण पाहूया तिसरी गोष्ट याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहे त्याच्यामध्ये. जर आपण पाहायला गेलं तर ह्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी काय बनत आहेत, तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स याच्यामध्ये आहेत, नवनवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये येतात आणि ह्या नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्याला सोलर पॅनलचं कॉस्टिंग कमी करायला मदत करतील किंवा इतर गोष्टी ज्या असतात त्याच्यावर काम होईल. त्याच्यानंतर ना ग्रोविंग डिमांड, लोकांना पण कळतंय की ॲक्च्युली हे जर लावलं तर आपला डायरेक्टली मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होतोय, तर त्याच्यामुळे हळूहळू डिमांड वाढते आणि डिमांड वाढवायचं मेन काम आहे गव्हर्नमेंटकडे, कारण जोपर्यंत इन्सेंटिव्ह मोठ्या प्रमाणात देणार नाही तोपर्यंत हे देणार नाही, डिमांड वाढणार नाही आणि गव्हर्नमेंट काम करते याच्यावर. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, जसं मी आता सांगितलं की गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेते की लोकांची डिमांड वाढावी, कारण त्यांना सबसिडी दिली की ॲटोमॅटिक डिमांड वाढायला मदत होते. आता हे सगळं पाहिलं,
याच्यामध्ये काही थ्रेट्स पण असणार आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याच्यासाठी थ्रेट्स काय काय असतील, तर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट, सडन क्लायमेटमध्ये काही चेंजेस होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सिस्टीमवर इम्पॅक्ट होऊ शकतो याच्यामध्ये. ओके, बॅटरीचे लिमिटेशन्स आहेत. आपण पाहतो की बॅटरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत की ज्या मोठ्या प्रमाणात एवढं स्टोअर करून ठेवू शकतात. आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस वातावरणामध्ये टेम्परेचरचं प्रमाण वाढत आहे. आता सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, चांगली गोष्ट आहे, पण सोलर पॅनल जर 40, 48, 50 डिग्रीला जर ते कंटिन्यू राहिले तर त्याचं काय होतं की थोडं लाईफ कमी होतं. ओके, तर तो थोडा एक लिमिटेशन याच्यामध्ये राहतो. त्याच्यानंतर ना क्लायमेट चेंज इम्पॅक्ट कॅन हार्म सोलर पॅनल. क्लायमेटमध्ये जे काही मोठे मोठे बदला होतात जसं आत्ता मी सांगितलं की त्याच्यामुळे हे सोलर पॅनलला काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतात किंवा इजा पोहोचू शकते किंवा ते डॅमेज होतात त्याच्यामध्ये. ओके, तर हे झालं आत्तापर्यंत सोट अनालिसिस. आता हे सगळं अनालिसिस केलं मग याच्यामध्ये अशा काही कंपन्या असतील का बाबा की ज्या कंपन्या ह्या सगळ्या सिस्टीमचा चांगला वापर करतायत आणि ज्या आत्ता लीड करतायत, तर अशा काही 3 कंपन्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. अभ्यास करा ह्या कंपन्यांचा आणि नक्कीच तुम्हाला पण समजेल की याच्यामध्ये हे टॉप प्लेयर्स कोण आहेत की जे हे सोलर एनर्जीमध्ये सध्या किंग आहेत आणि यांचं लीड यांनी बनवलेलं आहे. ओके, तर जाऊया. पहिली कंपनी याच्यामध्ये सुझलॉन एनर्जी. सुझलॉन एनर्जीचं नाव ऐकलं नाही आहे असं मला वाटत नाही कोण असेल याच्यामध्ये. तर सुझलॉन एनर्जीबाबत मी थोडक्यामध्ये माहिती देतो याच्यामध्ये. 1995 सुझलॉन एनर्जीची स्थापना केली गेलेली आहे आणि जवळपास 17 देशामध्ये ही कंपनी काम करते. जर आपण पाहायला गेलं असेल याच्यामध्ये तर ही कंपनी मोस्टली विंड टर्बाईन बनवत होते, सगळ्यांना माहिती, पवन चक्क्यांमध्ये काम करत होती कंपनी. पण ॲक्च्युली 2016 त्यांनी सोलर सेक्टरमध्ये प्रवेश केला याच्यामध्ये आणि जवळपास 340 मेगावॅट सोलर पॅनलचे पॉवर जवळपास इंडियामध्ये ते मॅनेज करतात, जी खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके, सुझलॉन लुकिंग टू कंबाईन इट्स विंड अँड सोलर एक्सपर्टाइज, दे आर रजिस्टर्ड अ प्रोजेक्ट फॉर ए 1500 मेगावॅट विंड अँड सोलर हायब्रिड पार्क इन राजस्थान. म्हणजे जिथे विंडपासून पण एनर्जी घेतील आणि ह्या सोलरपासून पण घेतील. विचार करा किती छान प्रोजेक्ट चालू आहे आणि याचाच बेनिफिट तुम्ही त्याच्या स्टॉकची प्राईस पण बघू शकता, जोरदार वाढते. आणि कंपनीचं फंडामेंटल काय सांगते ते पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये याच्यामध्ये दाखवून देतो. मार्केट कॅप जवळपास 55,000 कोटींच्या घरात आहे. डेप्ट कंपनीवर 146 कोटींचं आहे नॉर्मली, जे आधी खूप होतं कंपनीने कमी केलेलं आहे. ROC 20.8 आहे. डेप्ट आहे कंपनीचा रेशो डेप्ट टू इक्विटी 0.04, म्हणजे तो नगण्य. पण लक्षात ठेवा कंपनीचा स्टॉकचा पीई आहे 111 ॲज पर इंडस्ट्री पीईचा विचार करता थोडा तो कॉस्टली आहे, म्हणजे ह्या लेवलला घेणं रिस्की राहतं अशा स्टॉक्सला, तर थोडा विचार करायचा तुम्हाला याच्यामध्ये. कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षाची 27% आणि सेल्स ग्रोथ 26%, ज्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण सध्याच्या लेवलला स्टॉक तो कॉस्टली, पण लक्ष राहू द्या, ज्या अर्थी तो तेजीत येणाऱ्या काळामध्ये पण आपणाला तो तेजी दाखवेल. फक्त लोअर लेवलला कॅच करण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. दुसरा स्टॉकचं नाव सांगतो. ही कंपनी पण तुम्ही ऐकलीच असेल याच्यामध्ये, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज. ही पण एक लीडिंग कंपनी ह्या सेक्टरमध्ये. काय करते थोडक्यामध्ये सांगतो याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवा, दिस कंपनी इज नंबर 1 इंडियन. ही मोस्टली काम कशामध्ये करते, तर मॉड्यूल, सोलर पॅनलचे जे मॉड्यूल असतात ते मॅन्युफॅक्चर करायचं काम हिचं असतं याच्यामध्ये. ओके, आता कंपनी हॅज रिन्युएबल एनर्जी बिझनेस विथ फोकस ऑन सोलर PV, जे पॅनल असतात आपण म्हणतो, प्रायमरी फोकसिंग बिईंग ऑन सोलर पंप, सोलर पार्क, कॅप्टिव्ह कन्झम्पशन. ओके, त्याच्यानंतर न फ्लोटिंग सोलर अँड रूफटॉप सोलर, जे आपल्या घरावर लागतात तिथे ही कंपनी मोस्टली मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे याच्यामध्ये. कंपनीचे 6 बिग ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत 2023 आणि जवळपास 1.2+ GW प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेला आहे. ओके, आणि 6 GW मॉडेल सप्लाईड ग्लोबली 68 देशांमध्ये. त्यांनी त्याचे जे काही पार्ट्स लागतात, पॅनल्स लागतात, हे जगामध्ये 68 देशांना त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि यांनी जवळपास 856 मेगावॅटची ऑर्डर आत्ता बुक पण केलेली याच्यामध्ये. ओके, इट्स क्लायंट इन्क्लूड अदानी. हे बघा याचे क्लायंट कोणकोण आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्लायंट जर स्ट्रॉंग असेल तर स्टॉक पण स्ट्रॉंग येणाऱ्या काळामध्ये बिहेव करतो. अदानी असेल, आर्सलर मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुप असेल, त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम, सेलो, लार्सन टुब्रो, मुंबई मेट्रो, MMRDA. ओके, त्याच्यानंतर मॉन्डेल्स इंटरनॅशनल, NTPC, रिलायन्स इंडस्ट्रीज, MSL, असे बलाढ्य प्लेयर्स आहेत की जे ह्यांचे कस्टमर आहे. त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या याच्यामध्ये. आता थोडं फंडामेंटल चेक करूया की हे सगळं चांगलं आहे पण फंडामेंटल पण महत्त्वाचं पाहिजे ना, म्हणजे बिझनेस किती स्ट्रॉंग आलेला हे कन्वर्ट करतात इथे समजून जाईल. तर महत्त्वाची गोष्ट आहे मार्केट कॅप जवळपास 29,900 म्हणजे 30,000 कोटीच्या घरात आहे. डेप्ट आहे जवळपास 38 कोटींचा. डेप्ट टू इक्विटी रेशो 0.34 आहे. पण स्टॉकचा पी आहे 282. इंडस्ट्रियल पी आहे 43. म्हणजे सध्याचा विचार करायला गेलं तर बऱ्यापैकी रॅली झालेली आहे. करेक्शन गरजेचं आहे ह्या स्टॉक्समध्ये.
ओके. याच्यानंतर पाहायला गेलं तर कंपाऊंडेड सेल्स आहेत 295%, म्हणजे सेल्स चांगला वाढलेला आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पण 179% आहे. म्हणजे हा एक लंबी रिस्का घोडा आहे आणि बनतोय असा हा इनडायरेक्टली आपल्याला दाखवायचं काम करतोय. पुढचा स्टॉक आहे आपण पाहतोय ही 3 नंबरची कंपनी जिचं नाव आहे की KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड. आता हे KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड काय आहे हे थोडक्यामध्ये आपण पाहूया की ह्या कंपनीची नॉर्मली सुरुवात जर आपण पाहायला गेलं की 2008 साली केली होती. आणि महत्वाची गोष्ट काय तर ही एक KP ग्रुपची कंपनी आहे. तर ही कंपनी मोस्टली काय करते याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे की त्यांचा जो प्रोजेक्ट आहे सोलरिझम हा त्यांनी एक ब्रँड बनवलाय त्याच्यावरही काम करते मोठ्या प्रमाणामध्ये. तर महत्वाची गोष्ट काय यांचं तर क्रिएट कन्स्ट्रक्ट अँड कन्स्ट्रक्ट ओन ऑपरेट अँड मेंटेन रिन्युएबल एनर्जी पॉवर फॅसिलिटीज. म्हणजे सगळ्या गोष्टी हे करतात बनवतात पण बरोबर कन्स्ट्रक्ट पण करतात त्याच्यावर काम पण करतात. कोणाला वाटलं लीजवर द्यायचं तर ते एनर्जी प्रोड्यूस करतील आणि विकतील त्याच्यामधून असं काम याच्यामध्ये करतं. विंड अँड सोलर हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट्स यांच्याकडे आहेत. ॲज अन इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर IPP हा त्यांचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये किंवा म्हणतात त्याला. और ॲज अ सर्व्हिस सप्लायर टू कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर्स म्हणजे काही जणांना सर्व्हिस द्यायची आहे तर ते हे CPP अंतर्गत करत असतात याच्यामध्ये. ओके. ऑर्डर्स इन हँड टिल सप्टेंबर 2023 विचार करायला गेले याच्यामध्ये 524 मेगावॅटच्या प्लस यांच्याकडे ऑर्डर्स आहेत याच्यामध्ये. ओके. ऑल्सो कंपनी अलॉंग विथ ॲडवेट इन्फ्राटेक लिमिटेड साइनड एक MOU त्यांचा साईन केलेला त्यांनी त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ उत्तराखंड फॉर 500 मेगावॅट सोलरचा पार्क हे बनवून देणार आहे त्यांना त्याच्यामध्ये. ओके. अंडर CPP म्हणजे त्यांचं हे जे मॉड्यूल आहे हे तयार करतील आणि गव्हर्नमेंटला एनर्जी त्याच्यामधून ते विकतील जो काही रेट ठरला असेल त्यानुसार. कंपनी हॅव अ बिग नेम क्लायंट्स कोणकोण आहेत बघा याच्यामध्ये कॅडिला हेल्थकेअर आहे त्याच्यानंतर क्लोरोटेक्स मेगामनी ऑर्गॅनिक्स ओरिन स्नोगोन ओके शिवराम प्रोसेसर्स सानिका इंडस्ट्रीज देवांग पेपर मिल्स असे हे चांगले पार्टनर्स आहेत की ज्यांचं काम ॲक्च्युली ह्या कंपनीबरोबर चालू आहेत किंवा यांच्याकडून हे मटेरियल्स घेत असतात. ओके. आता मित्रांनो हे पाहिलं सगळ्या गोष्टी मग आता कंपनीचं फंडामेंटल काय सांगते हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर फंडामेंटलचा विचार केला तर 80,000 कोटींची मार्केट कॅप असलेली कंपनी की जी एक चांगली लार्ज कॅप कंपनी आहे. डेप्ट 1,057 कोटी आणि डेप्ट टू इक्विटी रेशो जर तुम्ही पाहिलं तर अगदी 0.37 आहे म्हणजे नॉर्मल याच्यावर आहे. स्टॉकचा PE आहे 100 आणि इंडस्ट्रीयल PE आहे 101. ऍक्च्युली इंडस्ट्रीयल PEचा विचार करायला गेलं तर हा एक योग्य भावामध्ये सध्या आहे पण स्टडी तुम्हाला तुमचा याच्यामध्ये डिटेलमध्ये करायचा आहे. सेल्स ग्रोथ 46% आहे यांची 3 वर्षाची आणि प्रॉफिट ग्रोथ 41% म्हणजे विचार करा सोलर एनर्जीमध्ये किती ड्रॅस्टिकल चेंज होतोय हे तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल. आणि लक्षात ठेवा 3 स्टॉक नाहीत अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये. एक उदाहरणादाखल आम्ही तुमच्यापर्यंत हे असे स्टॉक घेऊन आलो जेणेकरून तुमच्यामध्ये फोकस राहावा काय बघायचं हे कळावं आणि असे चांगले चांगले तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी स्वतःचा अभ्यास करून स्टॉक घ्यावेत हा आमचा याच्यामध्ये मेन फोकस होतो तुम्हाला सांगणे. आणि त्याच्यासाठी हा मी हा सगळा सोलर एनर्जीचे काय मल्टीबॅगर्स आहेत की ज्यातले बरेच पळालेत आणि याच्या आधी पण आम्ही याच्यावर चर्चा केलेली आहे तुमच्यापर्यंत घेऊन आले. पण तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्हाला एवढं सगळं जमत नाही आम्हाला पण असं ॲनालिसिस डीपमध्ये शिकायचं आहे आम्हाला पण अशी माहिती पाहिजे तर सिम्पली एक काम करू शकता तुम्ही याच्यामध्ये एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे झिरोदा अपस्टॉक असेल अँजेल असेल तिन्हीच आम्ही पार्टनर्स आहोत याच्यामध्ये तुम्ही कुठलंही ओपन करायच्यामध्ये. ओके. हे जर तुम्ही ओपन करता तर तुम्हाला अशी माहिती आमच्याकडून देण्यात येते जेणेकरून तुम्ही योग्य वेळी चांगले स्टॉक निवडायला शिकू शकता आणि तुमचा पण एक चांगला पोर्टफोलिओ व्हायला याच्यामधून मदत होईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ओपन करा किंवा काही मदत लागली 888-280-9090 या नंबरला संपर्क साधा आणि आमच्या टीमकडून डिटेल माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो कसा वाटला हा स्टॉक सोलर एनर्जी सोलर सेक्टरचे हे जे काय मल्टीबॅगर्स होते ते कशा पद्धतीने आहेत आणि काय स्कोप आहे तुम्हाला कळलं असेल. आता तुमचं काम असणार आहे ह्याच्या रिलेटेड कंपन्या ज्या डायरेक्ट असतील ज्या कंपन्या इनडायरेक्ट असतील की ह्या कंपन्यांवर निर्भर आहेत किंवा ह्या कंपन्यांकडून माल घेऊन त्यांचे प्रोडक्ट सेल करतात बनवतात विकतात जे पण काय असेल म्हणजे अगदी पॉवर जनरेशनपासून हे त्यांचं मॅन्युफॅक्चर करण्यापासून पॉवर पार्ट मॅन्युफॅक्चर करण्यापर्यंत आपण माहिती घेतली. तुम्ही पण अशा गोष्टी शोधा आणि चांगला ग्रीन पोर्टफोलिओ तुमचा बनवायला सुरुवात करता. व्हिडिओ कसा वाटला न चुकता कंपल्सरी सांगायचा आणि कमीत कमी 10 लोकांपर्यंत हा आजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. धन्यवाद.